जय हिंद महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पोलीस भरती संदर्भात जबरदस्त बातमी बघणार आहोत एक धक्कादायक बातमी समोर आलेल्या आहे मित्रांनो त्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो सर्वांनी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पण मित्रांनो सबस्क्राईब करा कारण ऑथेंटिक अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि आपलं ए टी पी गुरुजी टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल पण सर्वांनी जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे पहा मित्रांनो आजची सर्वात मोठी ही बातमी आहे आणि धक्कादायक ही बातमी आहे पहा मित्रांनो काय माहिती आहे मुंबई पोलीस भरतीत बटन कॅमेऱ्याने फोडला पेपर प्रत्येकी दहा लाखांचा रेट मायक्रो ब्लूटूथद्वारे जणांनी लिहिली उत्तरे बघा मित्रांनो हा प्रकार झालेला आहे मित्रांनो त्यामुळे खूप जण म्हणत आहे की जी काही परीक्षा आहे ती पुन्हा घ्या पेपर पुन्हा घ्या याबाबत मित्रांनो उमेदवार आता मागणी करत आहे बघा उमेदवार याबाबत मागणी करत आहे आता ही मागणी पूर्ण होऊ शकते का पेपर पुन्हा घेणार का संपूर्ण बाबी आहेत आणि याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देतो व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा फक्त हे पहा मित्रांनो असा हा प्रकार झालेला आहे तर पेपर फोडला आहे मित्रांनो ओके आणि मित्रांनो दहा लाखांचा रेट मायक्रो ब्लूटूथद्वारे मित्रांनो शेकडो जणांनी जे काही उत्तर आहेत ती लिहिलेली आहेत तर याबाबत मित्रांनो स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा दावा अध्यक्षांनी जबाब नोंदवला पोलिसांकडे पुरावेही सोपवले आहेत मित्रांनो बघा संपूर्ण मित्रांनो पुरावेही देखील मित्रांनो पोलिसांकडे सोपवलेले आहेत आणि योग्य ते कार्यवाही होईल मित्रांनो यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाही संपूर्ण योग्य ते कार्यवाही होईल मित्रांनो आणि पहा मित्रांनो परीक्षा पुन्हा होईल का पेपर पुन्हा होईल का याबाबत तुमचे प्रश्न आहेत तर मित्रांनो हे शक्य नाही मित्रांनो पेपर पुन्हा होऊ शकत नाही कारण एवढ्या उमेदवारांची परीक्षा घेणे म्हणजे हे खूप मोठं काम आहे त्यामुळे एकदाचा पेपर झालेला आहे त्यामध्ये जरी मित्रांनो असा थोडाफार प्रकार झालेला असेल तर मित्रांनो त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही होईल मित्रांनो बस एवढंच आहे पेपर वगैरे मित्रांनो पुन्हा होऊ शकत नाही फक्त एक उमेदवार मागणी करत आहे की पेपर पुन्हा घ्या म्हणून आणि मित्रांनो त्यांचं म्हणणं पण बरोबर आहे कारण असं जरी चित्र दिसलं मित्रांनो तर उमेदवारांमध्ये संताप येतोच मित्रांनो मला पण संताप येत आहे परंतु मित्रांनो बघा जो प्रकार झालेला आहे मित्रांनो त्यामुळे पेपर पुन्हा होऊ शकत नाही हे मी तुम्हाला आताच सांगून देतो सो so, याबाबत पूर्ण चौकशी होईल मित्रांनो आणि जे काही दोषी असतील त्यांना मित्रांनो तुरुंगात टाकलं जाईल आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल मित्रांनो यामध्ये कोणतीही शंका नाही ओके तर थोडक्यात माहिती मी तुम्हाला देतो या बातमीमध्ये दे, थोडक्यात काय माहिती देण्यात आलं आहे ते आपण बघू तर मुंबई पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षेत मित्रांनो मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे उमेदवारांनी बटन कॅमेऱ्याच्या सहाय्याने प्रश्नपत्रिकांचे फोटो काढून ते ईमेलद्वारे बाहेर पाठवले आणि बाहेर असलेल्या शिक्षकांनी बघा मित्रांनो जे काही बाहेर शिक्षक होते पहा मित्रांनो सर्वात मोठी ही बातमी हे मी बघितलंच नव्हतं मित्रांनो पहा तर बाहेर असलेल्या शिक्षकांनी मित्रांनो त्यांना उत्तरे मायक्रो ब्लूटूथद्वारे सांगितली बघा शेकडो जणांनी या प्रकारे मित्रांनो परीक्षा दिली पहा मित्रांनो असा हा प्रकार झालेला आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनो दोषी कोण आहेत शिक्षकच मित्रांनो यामध्ये दोषी आपल्याला दिसत आहे शिक्षकांनीच मित्रांनो उत्तरे सांगितलेल्या आहेत बघा असा जरी प्रकार होत असेल तर मग सामान्य उमेदवार काय करेल तर सामान्य उमेदवार केवढा मित्रांनो संतापेल हे आपण अंदाज लावू शकत नाही त्यामुळे मित्रांनो उमेदवार म्हणत आहे की पेपर पुन्हा घ्या पेपर पुन्हा घ्यायला पाहिजे याबाबत मित्रांनो मागणी केली जात आहे सो so याबाबत तुमचं मत काय आहे मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भरभरून तुमची प्रतिक्रिया द्या मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि याबाबत जसा खुलासा येईल मित्रांनो जशी याबाबत संपूर्ण माहिती समोर येईल तर मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद राज्यात तलाठी भरतीची जाहिरात येणार आहे त्यामुळे भारती प्रकाशन पुणे सिद्धेश्वर हाडपेसरांचं दोनशे पन्नास जम्बो तलाटी प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही मार्केटमधून आजच घ्या मित्रांनो कारण अभ्यास चांगला करावा लागणार आहे तेव्हाच तुमचं नाव मेरिटमध्ये येईल मित्रांनो त्यामुळे दोनशे पन्नास जम्बो तलाटी हे पुस्तक तुम्ही घेऊन टाका भारती प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे तर पहा मित्रांनो ज्या काही परीक्षा आहेत टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार होणार आहे त्यामुळे हे पुस्तक स्पेशल मित्रांनो टी सी एस आई बी पी एस नुसार बनवण्यात आलेला आहे यामध्ये संपूर्ण प्रश्न देण्यात आलेला आहे संपूर्ण प्रश्न स्पष्टीकरणासह मित्रांनो त्यांचं उत्तर देखील देण्यात आलेलं आहे हे पुस्तक दमदार आहे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे पुस्तक तुम्ही घेऊन टाका तसेच मित्रांनो एकवीस हजार प्लस जंबो हे देखील पुस्तक भारतीय प्रकाशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे हे देखील पुस्तक तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तसेच मित्रांनो वनरक्षक भरतीची पण जाहिरात येणार आहे त्यामुळे दहा हजार प्लस जंबो भारतीय प्रकाशन पुणे यांचं हे पुस्तक आहे तर हे पुस्तक देखील तुम्ही घेऊन टाका वनरक्षक भरतीची पण ॲड येणार आहे